मुलांनो मराठीच्या पुस्तकात आपण चित्रावरून प्रथम फरक ओळखायला शिकलो चित्रावरून खेळही पाहिले आणि चित्रावरून आपण गोष्ट देखील तयार केली आता चित्रांचा वापर करून आपण वाक्य तयार करायला शिकणार आहोत घटकाचे नाव आहे आमचे घर आता मुलांनो घर म्हटलं की घरामध्ये वेगवेगळी माणसे मुले राहतात घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात दरवाजा असतो अंगण असतं अशा सर्व गोष्टी घेऊन इथे चित्रे दिली आहेत आणि ती चित्रे पाहून आपण त्या चित्राऐवजी जो कोणता शब्द आहे तो घालायचा आणि वाक्य पूर्ण करून पुन्हा लिहायचं आहे बघा पहिल्यांदा आपण त्यांनी दिलेलं वाक्य वाचूया हे आमचे आता इथं जो शब्द पाहिजे त्याच्याऐवजी इथं चित्र दिले हे कशाचं चित्र आहे घराचं पण इथं घराचं म्हणता येणार नाही कारण इथं पूर्ण विराम आहे इथं वाक्य पूर्ण होतंय आहे मग हे आमचे घर हे आमचे घर पूर्णविराम आता पुढे बघा घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते मग हे सगळं वाक्य पुन्हा लिहायचं फक्त नवीन शब्द येणार घर बघा जाऊ मी या चित्राखाली लिहिलेलं आहे घर म हे आमचे घर घरात आई बाबा दादा आजी आजोबा व मी राहते म्हणजे चित्राचा वापर करून आपण हे वाक्य पूर्ण केलं आणि प्रश्न देखील तोच आहे चित्राऐवजी शब्द वापरून वाक्य तयार कर लिही आपण लिहिलं आणि वाच वाचलं आता दुसरं वाक्य आई घरी वर काम करते चित्र दिलंय संगणक मग संगणकावर संगणक वर, वर किंवा संगणकावर काम करते आई घरी संगणक वर काम करते पुन्हा वाक्य लिहिलं आता पुढची वाक्य मी लिहिलेली नाही तर आपण ती जुळवून घेऊया बघा तुम्ही ही वाक्य पूर्णपणे खालच्या ओळीवर लिहून पूर्ण करायची आहेत, मी सायकल चालवते आजोबांसाठी औषध आणते बघा घरातल्या व्यक्तींसाठी आपण औषधही आणतो आणि हे एक लहान मुलाचं वाक्य आहे मग तो म्हणतो मी सायकल चालवते हे झेंडूचे फूल आहे बाबा सणा दिवशी झेंडूचे दारावर लावतात आता हे दरवाज्याची चौकट आहे मग चौकटीला आपण काय लावतो तोरण ह म्हणून हे झेंडूचे फूल आहे बाबा सणा दिवशी झेंडूचे तोरण दारावर लावतात हम्म पुढे दादा आता हा दरवाजा दाखवलाय बघा कारण पुढं आहे रांगोळी आणि रांगोळी कुठे असते समोर म्हणून असं समजायचं की हा दरवाजा दिला आहे दादा दारा समोर रांगोळी काढतो मी मदत करते मी म्हणजे ही मुलगी आहे आणि तिचा दादा रांगोळी काढतो मग ती काय करते मदत करते हम्म ही माझी बॅग हा? जर पिशवी लिहिलं तर पुढे काय दिलंय बघा बॅग येत म्हणजे पुढे बॅग हा शब्द वापरलाय त्यामुळं आपण पिशवी किंवा दुसरं काही वापरायचं नाही जे पुढे वापरलंय तेच इथं वापरायचं ही माझी बॅग आहे बॅगेत वही पेन आहे पुढे वाक्य दादाने आता ही जेवणाची ताटे आहेत कारण दोघही जेवणार आहेत ह दादा मोठा आहे त्यामुळं दादाने ताटे मांडली म्हणजे पूर्णपणे वाढून ताटे मांडली दोघे इथे जेवायला बसलो बघा जेवायला बसलेत दोघेजण हैक नाही म्हणजे अशा प्रकारे हे पान आपण पूर्ण करायचं आहे प्रत्येक खालच्या ओळीवर वाक्य लिहून हे वाक्य पूर्ण हे शब्द घालून वाक्य पूर्ण करायचे आहेत चला पुढे पाहूया आता बघा पुढचं वाक्य दादाने पाहिले आकाशात ढग आले ढग केव्हा येतात काळे काळे ढग ढग तर रोजच येतात पण पावसाळ्यात मात्र आपण म्हणतो ढग आले हम्म कारण पाऊस येणार असतो बरोबर मग आपलं लक्ष आकाशाकडे जातं आणि आपण म्हणतो ढग आले म्हणजे ढग जमा झाले टेकडीवर ढग आले म्हटल्यावर टेकडीवर मोर थुई थुई नाचू लागला हु? आता पुढे इथं साखर हा शब्द आलाय म्हणजे हे काय असणारे ऊस उस, ऊसापासून साखर तयार होते ज्ञानेश मामाला साखरेसारखा गोड फणस आवडतो बघा फणस हा साखरेसारखाच गोड असतो हु? आई भाकरी करते शेजारची छाया ही कुठली भाजी हे ओळखायची गरज नाही नुसतं भाजी ह शेजारची छाया भाजी निवडायला मदत करते हम्म शेजारची समीक्षा मातीची पणती तयार करते पणती दाखवली आहे बघा ही अनिता कागदाची नाव तयार करते किंवा कागदाची होडी तयार करते सायंकाळी आकाशात पक्षी उडतात कोणते पक्षी आहे ते लिहायची गरज नाही मी आणि दादा पाहत राहतो म्हणजे बघा हा हे पूर्ण जे वर्णन आहे ते एक छोटीशी मुलगी आणि तिच्या दादाचे ते दोघे घरात काय काय करतात किंवा त्यांच्या घरात कोण कोण काय काय करते कोण कोण आलं असा संदर्भ घेऊन हा उतारा तयार केलेला आहे तर तुम्ही प्रत्येक चित्रावरचा शब्द घेऊन खाली वाक्य पूर्ण करायचं आहे आणि हे सगळं वहीत लिहायचं आहे त्यानंतर त्यांनी इथे चित्र दिली आहेत बघा आणि आता या चित्रांचा उपयोग करून शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला इथं करून दाखवलेत बघा शब्दसमूह म्हणजे अनेक शब्दांचा समूह असे हु? तर त्याच्याऐवजी फक्त एक शब्द आणि त्याच्यात पण वेगळीच गंमत आहे बघा शेवटच्या अक्षराची गंमत गंमत आहे ही शब्दांची गंमत बघा हाताचे शेवटचे बोट काय म्हणतो ह्याला आपण करंगळी बघा इथं दाखवलीये करंगळी पुरण घालून करता ती आहे इथं पुरण पोळी फुलाचा भाग पाकळी बघा इथं दाखवली आहे पाकळी न उमरलेले फूल, कळी इथं दाखवली आहे बघा एका हाताने वाजत नाही ती एका हाताने वाजत नाही ती टाळी लाकडे एकत्र एक बांधून केलेली मोळी आता हे जर शब्दांनी पाहिले आपण अळी 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 म्हणजे शेवटच्या अक्षरात गंमत अक्षर शेवट आहे का नाही शेवटचा अक्षर प्रत्येक ठिकाणी इळी आहे म्हणजे अशी शब्दांची गंमत असते असे काही अळी शेवट अळ किंवा अळी असणारे शब्द तुम्ही शोधून काढायचे आहेत आणि हा उतारा चित्रावरून शब्द लिहून पूर्ण करायचा आहे